आदाब, केपी न्यूज 24/7 में आपका स्वागत है। मैं हूं मुस्तफा आदिल। आइए सबसे पहले देखते हैं इस वक्त के मुख्य समाचार। देश में 4 करोड़ लोगों को गरीबी में धकेला गया, कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी ने रविवार को लगाया आरोप। मायावती ने कांग्रेस पर किया तीखा हमला, कहा कांग्रेस उत्तर प्रदेश में वोट कटाओ पार्टी है। योगी सरकार में मंत्री रघुराज सिंह ने की बीजेपी के खिलाफ बगावत, याद दिलाया इतिहास। देश के सबसे लंबे शख्स ने थामा समाजवादी पार्टी का दामन, समाजवादी पार्टी ने ट्वीट कर जानकारी दी। पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी ने नेताजी सुभाष चंद्र बोस की जयंती पर केंद्र सरकार से की राष्ट्रीय अवकाश घोषित करने की अपील। अब समाचार विस्तार से। कर्नाटक दलित संघर्ष समिति की ओर से 26 जनवरी को देश के 73वें गणतंत्र दिवस के अवसर पर 26 जनवरी को शाम 4:30 बजे संविधान बचाओ देश बचाओ आंदोलन आयोजित किया जा रहा है। इस संबंध में कर्नाटक दलित संघर्ष समिति के अधिकारियों और सदस्यों ने इस आंदोलन के संबंध में होटल बरिशाही बिदर में प्रेस मीट की और इस कार्यक्रम के अतिथियों और इसके कार्यक्रम के बारे में विस्तार से बताया। दलित संघर्ष समिति के जिलाध्यक्ष उमेश कुमार सोराड़ीकर, राजकुमार और जॉनसन ने इस कार्यक्रम के संबंध में विस्तार से बताया। केपी न्यूज के कैमरामैन साबिर खान की रिपोर्ट। ये आने वाले 26 तारीख डॉक्टर बी.आर. अंबेडकर के सर्कल के पास 73 का गणराज्योत्सव निमित्त संविधान बचाओ देश बचाओ एक बहुत बड़ा कार्यक्रम होने वाला है। तो हमारे ये कार्यक्रम के उद्घाटक हमारे अमूल दादा मिटकरी मुंबई से आने वाले हैं और ये कार्यक्रम का दिव्य सानिध्य हमारे पूज्य भंते संगरखी जी इस कार्यक्रम का पूज्य ये रहेंगे। उसके बाद उनके साथ और एक मुख्य अतिथि शेख शुभान अली पुणे से उनके मिटकरी साहब से जुड़कर आने वाले हैं और इधर लोकल हमारा बीदर से हमारा सुमंत कट्टीमणि सर आने वाले हैं और हमारे माजी मिनिस्टर एंड रूलिंग गवर्नर रूलिंग एमएलए बंडेपा खाशमपुर जी चीफ गेस्ट होके आने वाले आ रही है और ऊपर से हमारे रहीम खान जी और विजय सिंह और मारुति बोद्दे और अब्दुल खदीर और राजकुमार मूल भारती और हमारे तमाम हमारे टीम के और हमारे जॉनसन घोड़े और खंडप्पा पात्रपल्ले और सुधाकर माड़गे और अरविंद कुमार अरली जी MLC वो कार्यक्रम में उपस्थित रहेंगे और ये संविधान के आजकल जो केंद्र और राज्य सरकार का जो शोषित लोगों के ऊपर जो निरंतर जो चल रहे है दब्बाड़ी के जो इसके विरुद्ध उस दिन ये बरुआ 26वीं तारीख गणराज्योत्सव दिन निमित्तवागि कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिति जिला शाखे वतियिंद अंबेडकर सर्कल हत्तिर 4:15 ಒಂದು ಸಮಾವೇಶವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿದೆ. ಈ ಸಮಾವೇಶಕ್ಕೆ ರಾಜ್ಯದ ಬುದ್ಧಿಜೀವಿಗಳು ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಭಾಷಣನ ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಈ ಜಿಲ್ಲೆಯ ಸಮಸ್ತ ನಾಗರಿಕರಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋದೇನಪ್ಪ ಅಂತ ಕೆಲಸ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಡೆಯುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಸಮಸ್ತ ಎಲ್ಲ ಜನರು ಕೂಡ ಏನು 26ನೇ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ನಿಮಿತ್ತದ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಬಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಬೇಕಾಗಿ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋದರ ಜೊತೆಗೆ ಸರ್ಕಾರದ ಎಲ್ಲ ಕೋವಿಡ್ ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲಿಸೋದರ ಜೊತೆಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಅಂದರೆ ನಾವು ಬರೋಂಥ ಜನರಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಏನು ಮಾಸ್ಕ್ ಜನವರಿ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ನಿಮಿತ್ತ ಸಂವಿಧಾನ ಉಳಿಸಿ ದೇಶ ಉಳಿಸಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬೃಹತ್ ಸಮಾವೇಶ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಚೌಕರ ಹತ್ರ ಇಕ್ಕಿದ್ದೀವಿ.
ಈಗಾಗಲೇ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಎನ್ ಸಿ ಪಿ ಎ ಮುಖ್ಯಸ್ಥರು ಮತ್ತು ಅಮೂಲ್ ದಾದ ಮಿಟ್ಕರಿ ಅವರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮುಖ್ಯ ಭಾಷಣಕಾರಾಗಿ, ಮತ್ತು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿಯ ಉಮೇಶ್ ಕುಮಾರ್ ಸವಳಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏರ್ಪಡಿಸಲಾಗಿದೆ. ತಾವೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ದೀರಿ ಹಿಂದಿನ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಸಂವಿಧಾನದ ಬಗ್ಗೆ ಎಷ್ಟಾಗಿದೆ. ಇವಾಗ ಸಂವಿಧಾನ ಇದ್ದರೆ ನಾವೆಲ್ಲ ಇದ್ದೀವಿ. ಸಂವಿಧಾನ ಉಳಿಬೇಕಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜನರಿಗೆ ಅವೇರ್ನೆಸ್ ಮಾಡೋದಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಬರುವಂಥ 26ನೇ ಸಾಯಂಕಾಲ 4:30 ಎಲ್ಲ ಜನರನ್ನು ಮನವಿ ಇದೆ, ತಾವೆಲ್ಲ ಬರಬೇಕು. ಸಂವಿಧಾನದ ಬಗ್ಗೆ ಏನು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಏನಿಲ್ಲ, ಏನು ವಿಚಾರವಾದಿಗಳು ಇದು ಪದೇ ಪದೇ ಅಮೂಲ್ದಾದ ಮಿಟ್ಕರಿ ಟೈಮ್ ಸಿಗಬೇಕಾದ್ರೆ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಇದು ಮಾಡಿದರು, 4 ವರ್ಷ ಟೈಮ್ ಸಿಕ್ಕಿದ್ದಿಲ್ಲ. ಬಟ್ ನಾವೆಲ್ಲ ಹೋಗಿದ್ವಿ, ಹೋಗಿ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಬರೋ 26ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಅವ್ರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲ ಬರಬೇಕು, ಸಂವಿಧಾನ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರು ಏನು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಸ್ವಲ್ಪ ಎಲ್ಲ ಅವೇರ್ನೆಸ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಂತಂದು ಬೀದರ್ ಜನತೆಯಲ್ಲಿ ನಂದೊಂದು ಮನವಿ ಇದೆ. ನಾಲಾಸುಪಾರ ಪೂರ್ವಿಕಿ ತುಲಿಂಜ್ ಪೊಲೀಸ್ ನೇ ಏಕ್ ಕುಖ್ಯಾತ್ ಬದಮಾಶ್ ಕೋ ಉಸ್ಕೆ ಹಾತ್ ಮೇ ಹತ್ಕಡಿ ಲಗಾಕರ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಸೇ ಉಸ್ಕೆ ಇಲಾಖೆ ತಕ್ ಪೈದಲ್ ಘುಮಾಯಾ ತಾಕಿ ನಾಗರಿಕೋ ಕೆ ಮನ್ ಸೇ ಇಸ್ ಆರೋಪಿ ಕಾ ಡರ್ ದೂರ್ ಹೋ ಜಾಯೆ. ಸಾಥ್ ಹಿ ಇನ್ ಜೈಸೆ ದೂಸರೆ ಆರೋಪಿಯೋ ಕೋ ಯೇ ಚೇತಾವನಿ ಮಿಲ್ ಸಕೆ ಕೆ ಆಮ್ ನಾಗರಿಕ್ ಕೆ ಸಾಥ್ ಗುಂಡಾಗರ್ದಿ ಕರ್ನೆ ವಾಲೆ ಅಪರಾಧಿಯೋ ಕೋ ಪೊಲೀಸ್ ಅಬ್ ಬಖಶ್ನೆ ಕೆ ಮೂಡ್ ಮೇ ನಹಿ ಹೈ. ತುಲಿಂಜಾ ಪೊಲೀಸ್ ಕಿ ಗಿರಫ್ತ್ ಮೇ ಮೌಜೂದ್ ಆರೋಪಿ ಕಾ ನಾಮ್ ಸೋನೂ ರಾಯ್ಡರ್ ಹೈ. ತುಲಿಂಜ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಕೆ ವರಿಷ್ಠ ಪೊಲೀಸ್ ನಿರೀಕ್ಷಕ್ ರಾಜೇಂದರ್ ಕಾಂಬ್ಲೆ ಸೇ ಮಿಲಿ ಜಾನ್ಕಾರಿ ಕೆ ಮುತಾಬಕ್ ಗಿರಫ್ತಾರ್ ಆರೋಪಿ ಮೋನೂ ನೇ 19 ಜನವರಿ ಕಿ ರಾತ್ 1 ಬಜೆ ಅಪನೆ ದೋಸ್ತ್ ಕೆ ಸಾಥ್ ಮಿಲ್ಕರ್ ಪ್ರಗತಿ ನಗರ್ ಕೆ ಏಕ್ ಘರ್ ಮೇ ಜಬರನ್ ಘುಸ್ ಕರ್ ಪಹಲೆ ಮಹಿಳಾ ಔರ್ ಉಸ್ಕೆ ಪತಿ ಕೋ ಪೀಟಾ ಔರ್ ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ಮೋನೂ ಕಾ ದೋಸ್ತ್ ಮಹಿಳಾ ಕೆ ಪತಿ ಕೋ ಬೈಕ್ ಮೇ ಬಿಠಾ ಕರ್ ಉಸೆ ಏಕ್ ಸುನ್ಸಾನ್ ಜಗಾ ಲೇ ಗಯಾ. ಪೂರ್ವಿ ಶಹರ್ ಮುಂಬೈ ಮೇ ಶನಿವಾರ ಸುಬಾ 4 ಲೋಗೋ ನೇ ಏಕ್ ಲಡ್ಕಿ ಕೆ ಸಾಥ್ ಕಥಿತ ತೌರ್ ಪರ್ ಸಾಮೂಹಿಕ ದುಷ್ಕರ್ಮ ಕಿಯಾ. ಶಿವಾಜಿ ನಗರ ಥಾನೆ ಕೆ ವರಿಷ್ಠ ನಿರೀಕ್ಷಕ ಅರ್ಜುನ್ ರಾಜನ್ ನೇ ರವಿವಾರ ಕೋ ಬತಾಯಾ ಕಿ ಹಾದಸೆ ಕೆ ಚಾರೋ ಆರೋಪಿಯೋ ಕೋ ಪೊಲೀಸ್ ನೇ ಗಿರಫ್ತಾರ್ ಕರ್ ಲಿಯಾ ಹೈ. ಪೊಲೀಸ್ ಕಾ ಕಹನಾ ಹೈ ಕಿ ಗಿರಫ್ತಾರ್ ಕಿಯೇ ಗಯೇ 4 ಆರೋಪಿಯೋ ಮೇ ಸೇ 2 ನಾಬಾಲಿಗ್ ಹೈ. ಮಾಮಲೆ ಕಿ ಜಾಂಚ್ ಕಿ ಜಾ ರಹಿ ಹೈ. ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ನೇ ಶನಿವಾರ ಕೋ ಬತಾಯಾ ಥಾ ಕಿ ಶಿವಾಜಿ ನಗರ ಇಲಾಖೆ ಮೇ ಹುವೆ ಹಾದಸೆ ಮೇ ಶಾಮಿಲ್ 3 ನಾಬಾಲಿಗೋ ಕೋ ಗಿರಫ್ತಾರ್ ಕರ್ ಲಿಯಾ ಗಯಾ ಹೈ ಔರ್ ಚೌಥೆ ಆರೋಪಿ ಕಿ ತಲಾಶ್ ಕಿ ಜಾ ರಹಿ ಹೈ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕೆ ಪೂರ್ವ ಅಧ್ಯಕ್ಷ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ನೇ ರವಿವಾರ ಕೋ ಆರೋಪ ಲಗಾಯಾ ಕಿ ದೇಶ ಮೇ 4 ಕರೋಡ್ ಸೇ ಜ್ಯಾದಾ ಲೋಗೋ ಕೋ ಗರೀಬಿ ಮೇ ಧಕೇಲಾ ಗಯಾ ಹೈ ಔರ್ ಸಿರ್ಫ ಹಮಾರೇ 2 ಕೆ ಲಿಯೇ ವಿಕಾಸ್ ಕಿಯಾ ಗಯಾ ಹೈ. ಗಾಂಧಿ ನೇ ಟ್ವಿಟರ್ ಪರ್ ಕಹಾ ಸಿರ್ಫ ಹಮಾರೇ 2 ಕೆ ಲಿಯೇ ವಿಕಾಸ್ ಹೋ ರಹಾ ಹೈ ಜಬಕಿ ಹಮಾರೇ 4 ಕರೋಡ್ ಭಾಯಿಯೋ ಔರ್ ಬಹನೋ ಕೋ ಗರೀಬಿ ಮೇ ಧಕೇಲಾ ಗಯಾ ಹೈ. ಉನ್ಹೊನೇ ಹ್ಯಾಶ್ಟ್ಯಾಗ್ ಬಿಜೆಪಿ ಫೇಲ್ ಇಂಡಿಯಾ ಕಾ ಇಸ್ತೇಮಾಲ್ ಕರ್ತೇ ಹುವೆ ಕಹಾ ಇನ್ 4 ಕರೋಡ್ ಮೇ ಸೇ ಹರೇಕ್ ವಾಸ್ತವಿಕ ವ್ಯಕ್ತಿ ಹೈ ನಾ ಕೆ ಸಿರ್ಫ ಏಕ್ ಸಂಖ್ಯಾ ಹೈ. ಇನ್ 4 ಕರೋಡ್ ಮೇ ಹರ್ ಕೋಯಿ ಬೆಹತರ್ ಕಾ ಹಕ್ದಾರ್ ಹೈ. ಬಹುಜನ್ ಸಮಾಜವಾದಿ ಪಾರ್ಟಿ ಕಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಾಯಾವತಿ ನೇ ರವಿವಾರ ಕೋ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪರ್ ಹಮಲಾ ಕರ್ತೇ ಹುವೆ ಕಹಾ ಕಿ ವೋ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಮೇ ವೋಟ್ ಕಟಾವ್ ಪಾರ್ಟಿ ಹೈ. ಮಾಯಾವತಿ ನೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮಹಾಸಚಿವ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಗಾಂಧಿ ವಾಡ್ರಾ ಪರ್ ಪರೋಕ್ಷ ರೂಪ ಸೇ ನಿಶಾನಾ ಸಾಧತೆ ಹುವೆ ಕಹಾ ಕಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಿ ಹಾಲತ್ ಇತನಿ ಖರಾಬ್ ಹೈ ಕಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಕಿ ಉಮೇದ್ವಾರ್ ನೇ ಕುಛ್ ಹಿ ಘಂಟೋ ಮೇ ಅಪ್ನಾ ಇರಾದಾ ಬದಲ್ ಲಿಯಾ. ಪೂರ್ವ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮಾಯಾವತಿ ನೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮಹಾಸಚಿವ ಔರ್ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಮಾಮಲೋ ಕಿ ಪ್ರಭಾರಿ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಗಾಂಧಿ ದ್ವಾರಾ ಚುನಾವ್ ಮೇ ನಿಷ್ಕ್ರಿಯ ರಹನೆ ಕಾ ಆರೋಪ ಲಗಾಯ ಜಾನೆ ಕೆ ಏಕ್ ದಿನ ಬಾದ್ ನಿಶಾನಾ ಸಾಧಾ ಹೈ. ಮಾಯಾವತಿ ನೇ ಟ್ವೀಟ್ ಕಿಯಾ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವ್ ಮೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಕಿ ಹಾಲತ್ ಇತನಿ ಜ್ಯಾದಾ ಖಸ್ತಾ ಹಾಲ್ ಹೈ ಕಿ ಪಾರ್ಟಿ ಕಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಪದ ಕಿ ಉಮೇದ್ವಾರ್ ನೇ ಕುಛ್ ಘಂಟೋ ಕೆ ಭೀತರ್ ಹಿ ಅಪ್ನಾ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಬದಲ್ ಡಾಲಾ ಹೈ. ಐಸೆ ಮೇ ಬೆಹತರ್ ಹೋಗಾ ಕಿ ಲೋಕ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕೋ ವೋಟ್ ದೇಕರ್ ಅಪ್ನಾ ವೋಟ್ ಬರ್ಬಾದ್ ನಾ ಕರೆ ಬಲ್ಕಿ ಏಕ್ ತರಫಾ ತೌರ್ ಪರ್ ಬಸಪಾ ಕೋ ಹಿ ವೋಟ್ ದೇ. ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಕಿ ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ಸರ್ಕಾರ ಮೇ ದರ್ಜಾ ಪ್ರಾಪ್ತ ಮಂತ್ರಿ ಠಾಕುರ್ ರಘುರಾಜ್ ಸಿಂಗ್ ನೇ ಅಪ್ನಿ ಹಿ ಪಾರ್ಟಿ ಬಿಜೆಪಿ ಕೆ ಖಿಲಾಫ್ ಖುಲ್ ಕರ್ ಬಗಾವತ್ ಕರ್ ದಿ ಹೈ. ಅಕ್ಸರ್ ಅಪ್ನೇ ಬಯಾನೋ ಕಿ ವಜಹ ಸೇ ಸುರ್ಖಿಯೋ ಮೇ ರಹನೆ ವಾಲೆ ಠಾಕುರ್ ರಘುರಾಜ್ ನೇ ಮೀಡಿಯಾ ಕೋ ಬತಾಯಾ ಕಿ ಅಬ್ ಬಿಜೆಪಿ ಪಹಲೆ ಜೈಸಿ ನಹಿ ರಹಿ ಹೈ. ರಘುರಾಜ್ ಕಹತೆ ಹೈ ಮೈ ಉಸ್ ಸಮಯ ಸೇ ಬಿಜೆಪಿ ಸೇ ಜುಡಾ ಹೂ ಜಬ್ ಕೋಯಿ ಪಾರ್ಟಿ ಕಾ ಝಂಡಾ ಉಠಾನೆ ವಾಲಾ ನಹಿ ಥಾ. ಸಾಲ 1984 ಮೇ ಮೈನೇ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಕೆ ಪ್ರಶಿಕ್ಷಣ ಶಿಬಿರ ಮೇ ಓಟಿಸಿ ಕಿ ಲಗಾತಾರ 18 ಸಾಲ ಸಂಘಟನ ಮಂತ್ರಿ ಕಾ ದಾಯಿತ್ವ ಸಂಭಾಲಾ. ಜಿಲ್ಲೆ ಸೇ ಲೇಕರ್ ಪ್ರದೇಶ ಸ್ತರ ಕೆ ಕೈ ದಾಯಿತ್ವೋ ಕಾ ಇಮಾನದಾರಿ ಸೇ ನಿರ್ವಹನ್ ಕಿಯಾ. ಮುಜ್ ಸೇ MLC ಔರ್ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮಂತ್ರಿ ಬನಾನೆ ಕಿ ಬಾತ್ ಕಹಿ ಗಯಿ ಥಿ ಔರ್ ಬರೇಲಿ ಸೀಟ್ ಸೇ ಮೈ ಸರ್ವೆ ಮೇ ಭಿ ಟಾಪ್ ರಹಾ. ಲೇಕಿನ್ ಪಾರ್ಟಿ ದಲ್ ಬದಲುವೋ ಕೋ ಜ್ಯಾದಾ ಸಮ್ಮಾನ ದೇ ರಹಿ ಹೈ. ಜಿಸ್ ವ್ಯಕ್ತಿ ಸೇ ಮೈ 20 ಸಾಲ ಸೇ ಲಡ್ ರಹಾ ಹೂ ಉಸ್ ವ್ಯಕ್ತಿ ಕೋ ಮೇರಿ ಟಿಕಟ್ ಕಾಟ್ ಕರ್ ದೇ ದಿ ಗಯಿ ಹೈ. ಅಬ್ ವಕ್ತ ಹೈ ಏಕ್ ಬ್ರೇಕ್ ಕಾ. ಬ್ರೇಕ್ ಕೆ ಬಾದ್ ಜಲ್ದ ಲೌಟತೆ ಹೈ. ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಕೆ ಹರ್ ಕೋನೆ ಮೇ ಹಮ್ ಹೈ ಮೌಜೂದ್. 24 ಘಂಟೆ ಹಾಲಾತ್ ಪರ್ ಗಹರಿ ನಜರ್, ಖಬರೋ ಸೇ ಜುಡೆ ಚುಪ್ತೆ ಸವಾಲಾತ್, ಔರ್ ಆಪ್ಕೋ ದಿಖಾತಾ ಹೈ ಧಾರ್ಮಿಕ, ಸಾಮಾಜಿಕ, ರಾಜನೀತಿಕ,
लोकल और इंटरनेशनल न्यूज की सबसे बेहतर कवरेज जो आपको रखती है हर पल बाखबर। देश और दुनिया भर की खबर के लिए देखते रहें केपी न्यूज 24/7। नूर एजुकेशन ट्रस्ट बीदर की ओर से चलाए जाने वाला नूर एमएड कॉलेज बीदर रिकॉग्नाइज्ड बाय एनसीटीई दिल्ली एंड एफिलिएटेड टू गुलबर्गा यूनिवर्सिटी गुलबर्गा। एडमिशन आर ओपन फॉर द एकेडमिक ईयर 2021-22। विशेषज्ञ और सक्षम शिक्षकों द्वारा शिक्षा प्राप्त करने के लिए नूर एमएड कॉलेज में दाखिला लें और शांत वातावरण में शिक्षा प्राप्त करें। बीदर शहर में बेहतर शिक्षा का एकमात्र केंद्र नूर एमएड कॉलेज शाहपुर गेट बीदर। फोन नंबर्स 9945283920 8482127। ब्रेक के बाद फिर एक बार आपका स्वागत है, आइए देखते हैं आगे के समाचार। उत्तर प्रदेश विधानसभा चुनाव में सत्ता हासिल करने के लिए राजनीतिक दलों का खुद को मजबूत बनाने का दौर जारी है। इस बीच शनिवार को देश के सबसे लंबे शख्स का तमगा रखने वाले धर्मेंद्र प्रताप सिंह ने समाजवादी पार्टी का दामन थाम लिया है। यही नहीं, इस बात की समाजवादी पार्टी ने ट्वीट कर जानकारी दी है। इसके अलावा वो एक तस्वीर में सपा के राष्ट्रीय अध्यक्ष और यूपी के पूर्व मुख्यमंत्री अखिलेश यादव के साथ दिख रहे हैं। बता दें कि धर्मेंद्र की लंबाई 8 फीट 2 इंच है। वहीं समाजवादी पार्टी के यूपी अध्यक्ष नरेश उत्तम ने विश्वास जताया कि देश के सबसे लंबे शख्स के पार्टी में आने से पार्टी को मजबूती मिलेगी। जबकि धर्मेंद्र का सपा प्रमुख अखिलेश यादव के साथ फोटो सोशल मीडिया पर जमकर वायरल हो रहा है। जबकि धर्मेंद्र प्रताप सिंह ने कहा कि वो समाजवादी पार्टी की नीतियों और अखिलेश यादव के नेतृत्व में विश्वास व्यक्त करते हुए सपा में शामिल हुए हैं। पश्चिम बंगाल में मुख्यमंत्री ममता बनर्जी ने स्वतंत्रता संग्राम नेताजी सुभाष चंद्र बोस की जयंती पर श्रद्धांजलि दी और केंद्र सरकार से 23 जनवरी को राष्ट्रीय अवकाश घोषित करने की अपील की। उन्होंने कहा कि राजारहाट क्षेत्र में आजाद हिंद सेना के नाम पर एक मकबरा बनाया जाएगा और नेताजी के नाम पर एक विश्वविद्यालय स्थापित किया जा रहा है जिसमें पूरी राशि का भुगतान राज्य सरकार करेगी। इस बीच सीएम बनर्जी ने ट्विटर पर कहा, इस साल कोलकाता में गणतंत्र दिवस परेड नेताजी को समर्पित होगी। केंद्र सरकार को 23 जनवरी को राष्ट्रीय अवकाश घोषित करना चाहिए। हम इस दिन को देश के नायक दिवस के रूप में मना रहे हैं। निया शर्मा टीवी इंडस्ट्री की सबसे चर्चित एक्ट्रेस में से एक हैं। कई बार एशिया की सबसे सेक्सी महिलाओं की सूची में शामिल हो चुकी हैं। निया शर्मा आए दिन अपनी तस्वीरें और वीडियोस के चलते सोशल मीडिया पर छाई रहती हैं। निया शर्मा ने अपनी इंस्टाग्राम वॉल पर जो वीडियो शेयर किया है उसमें वो एक क्रैप शर्ट के साथ ब्लैक पैंट पहने हुए काफी गॉर्जियस नजर आ रही हैं। वीडियो में वो कार से उतरती हैं और अपने हाल ही में रिलीज हुए सॉन्ग फूंकले पर थिरकने लगती हैं। आखिर में फिर एक बार देखते हैं मुख्य समाचार। देश में 4 करोड़ लोगों को गरीबी में धकेला गया, कांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी ने रविवार को लगाया आरोप। मायावती ने कांग्रेस पर किया तीखा हमला, कहा कांग्रेस उत्तर प्रदेश में वोट कटाव पार्टी है। योगी सरकार में मंत्री रघुराज सिंह ने की बीजेपी के खिलाफ बगावत, याद दिलाया इतिहास। देश के सबसे लंबे शख्स ने थामा समाजवादी पार्टी का दामन, समाजवादी पार्टी ने ट्वीट कर जानकारी दी। पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी ने नेताजी सुभाष चंद्र बोस की जयंती पर केंद्र सरकार से की राष्ट्रीय अवकाश घोषित करने की अपील। केपी न्यूज में अब तक के लिए इतना ही। देश प्रदेश के समाचारों के लिए देखते रहिए केपी न्यूज 24/7। धन्यवाद।